भाऊ, शिवसेनेला बोदवड नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळाली आहे, तुमच्या त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शिवसेनेचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार युवा नेतृत्व ज्यांनी शिवसेना रावेर लोकसभेमध्ये रुजवली आणि एक हाती सत्ता त्यांनी आणली, एका 50 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावणं साधा विषय नसतो आणि हा विजय पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा चंदू भाऊंना शुभेच्छा देत होता की आपली सत्ता तिथे येईल आणि ते सत्ता कायम राखण्यासाठी माननीय आमदार जिल्हा प्रमुख चंदू भाऊ पाटील यांनी पूर्ण ताकदीनं त्यांच्याकडे खेचलेली आहे। हा शिवसेनेचा विजय म्हणजे सगळ्या जळगाव जिल्ह्याचा विजय असल्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहात आणि चंदू भाऊंचं यावल तालुका शिवसेना शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीनं अभिनंदन करतात, नतमस्तक होतात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी, शिवसेनेचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार युवा नेतृत्व ज्यांनी शिवसेना रावेर लोकसभेमध्ये रुजवली आणि एक हाती सत्ता त्यांनी आणली, एका 50 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावणं साधा विषय नसतो आणि हा विजय पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा चंदू भाऊंना शुभेच्छा देत होता की आपली सत्ता तिथे येईल आणि ते सत्ता कायम राखण्यासाठी माननीय आमदार जिल्हा प्रमुख चंदू भाऊ पाटील यांनी पूर्ण ताकदीनं त्यांच्याकडे खेचलेली आहे। हा शिवसेनेचा विजय म्हणजे सगळ्या जळगाव जिल्ह्याचा विजय असल्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहात आणि चंदू भाऊंचं यावल तालुका शिवसेना शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीनं अभिनंदन करतात, नतमस्तक होतात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।